हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. टुडे स्पेशलच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आजचा भाग आहे श्रावण विशेष. बाई पण भारी देवा हा सिनेमा आपण सगळ्यांनी पाहिला आणि त्यातली मंगळागौर आपण सगळ्यांनी एन्जॉय केली. आता ही मंगळागौर जिने लिहिली आहे, अभिनेत्री अदिती द्रविड, आणि जिने गायली आहे गायिका सावनी रवींद्र, या दोघींसोबत आहे आजचा स्पेशल एपिसोड. या दोघींबद्दल सांगायचं म्हणजे 14 वर्षांपासूनची ही मैत्री आहे आणि ह्या मैत्रीचं पुढे कसं कसं रूपांतर झालं किंवा ही मैत्री पुढे कशी कशी बदलत गेली हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे. म्हणूनच आज मी अदिती आणि सावनी आम्ही जातो आहे ठाण्यामधल्या मिहाय कोळीमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रावण आहे आणि ही श्रावण विशेष थाळी त्यांनी इंट्रोड्यूस केली आहे. तर ही थाळी खाण्यासाठी आम्ही तिघीही इथे जातो आहे. चला सुरुवात करूया त्याच्या एपिसोडला. अदिती आणि सावनी आपल्या बरोबर आहेत. खरं तर 1 महिना झालाय सिनेमा रिलीज होऊन आणि आत्ता बरं का त्यांना जरा उशिरा जाग आली. 50 दिवस आणि पण तुम्हाला उशिरा जाग आली हे मला आवर्जून सांगावं लागेल. अगं आम्ही थांबलो तो श्रावणासाठी असं काय करते. आम्ही प्लॅनिंग नाही केलेलं. हा हे उत्तर मला द्यायचं म्हणून आहे का खरं उत्तर आहे. ठीक आहे, तर स्वागत करूया गायिका सावनी रवींद्र हिचं. आणि नमस्कार. जिने मंगळागौर हे गाणं लिहिलंय, खरं तर माझ्यासाठी हे सरप्राईज होतं जेव्हा मी तिचं स्क्रीनवर नाव वाचलं. अदिती द्रविड, खूप स्वागत पुन्हा एकदा. सो ते बोलूच आपण की श्रावणासाठी थांबला होतात का, 50 दिवस उशिराने केलं, पण सगळ्यात आधी कशा आहात? खूप मस्त. आणि तुझ्याशी बोलताना नेहमीच धमाल असतो. त्याच्या आधी आपण चीयर्स करूया प्लीज, कारण एकतर छान दिसताय दोघी जणी तुम्ही त्या लुक आपण सगळ्याजणी बरं. वा मजा आलेली आहे. श्रावण पाळता का? मी 365 दिवस पाळते कारण मी व्हेजिटेरियन आहे. अदिती मी पाळते. हो पण सिनेमा होऊन रिलीज होऊन 1.5 महिना झाला, खरं तर तेव्हा रील येणं अपेक्षित होतं कारण सगळेच जण करत होते. एक्झॅक्टली, तूच तुझा पॉइंट आमचा पॉइंट प्रूव्ह केलाय की सगळेच जण रील करत होते आणि त्यामुळे आम्ही एक थोडासा छान मुहूर्त खरंच आमच्या मनात होता. बेसिकली सावनीला असं वाटलं होतं की एक छान काहीतरी तू लिहिलंयस, मी गायलंय, इतकं सुंदर ते झालंय. साई पियुष हे जे आमचे मित्र आहेत त्यांनी त्याचं संगीत दिग्दर्शन केलंय आणि मुळात आम्हाला दोघी नेमे, मी डान्सर आहे, ही पण थोडीफार डान्सर आहे, पण तिला डान्स करायला खूप आवडतं, त्यामुळे तिच्या मनात ते होतंच की आपण ह्याच्यावर काहीतरी खूप छान करूयात. पण ते प्रॉपर आम्ही प्लॅनिंगनी जसं श्रावण आला, कारण आता श्रावण म्हणल्यानंतर मंगळागौर हे गाणं अजून वाजणार ह्याची आम्हाला खात्री होती आणि त्यामुळेच सगळ्यांचं एक होऊन जाऊ दे आणि मग एका खास मुहूर्तावर. कॉन्सेप्ट खूप छान आहे, लेखिका आणि गायिका ज्यांनी एकत्र ही येऊन रील केली, कुठून सुरुवात झाली त्याची सावनी? आधी ती म्हणली तसं माझ्याच डोक्यात आधी हे आलं की असं करूयात का, म्हणजे आलं म्हणजे की घाबरत मी आजूला विचारलं, आलं म्हणजे काही चला आता मी नाचते वगैरे असं नव्हतं. मला खूप इच्छा खूप होती कारण एक स्वतःचा आवाज जेव्हा मोठ्या पडद्यावर ऐकला, हा चित्रपट ज्या पद्धतीने रिसीव्ह झाला, ज्या लेवलला लोकांना हे गाणं आवडतंय, हा चित्रपट आवडतोय, तेव्हा तो मोह कुठेतरी मला झाला खरं तर सांगायचं तर, की अगदी मला असं वाटलं की अरे आपण पण नाचलं पाहिजे आणि अदूबरोबर नाचलं पाहिजे, कारण तीही अर्थातच या गाण्याशी असोसिएटेड असल्यामुळे हे एक छान कॉम्बिनेशन होईल असं वाटलं. आणि त्यामुळे त्या ह्याच्यातनं मी तिला फोन केला घाबरत की असं वाटतंय मला, असं करूयात का वगैरे. हो करूया. उत्साही ती, शी इज ऑल एक्साइटेड ऑलवेज, है ना? आम्ही तशाच आहोत दोघी जणी. हो म्हणजे एवढी स्पेशल गोष्ट आहे, आपलंच गाणं आहे, तर त्यावर एवढी छान कॉन्सेप्ट ही सांगत होती तर डेफिनेटली मी इन होते. आणि मला खात्री होती की हे सगळं काहीतरी छान वर्कआउट होईल आणि जुळून येईल, कारण आम्ही ह्याच्या आधीसुद्धा अनेक कामं एकत्र केली आहेत, म्हणजे अगदी नाटकापासून स्टेज परफॉर्मन्सेसपासून अजून एक म्युझिक व्हिडिओसुद्धा आम्ही ह्याच्या आधी एकत्र केला आहे. आणि त्यामुळे जे करू ते छान होईल हे तर माहितीच होतं, ते करताना जी मजा येते ती सुद्धा आम्ही ह्याच्या आधी अनुभवली होती. छान डिटेलिंग व्यवस्थित त्याचं करून की जर दिसताना ते छान ऑथेंटिकच दिसलं पाहिजे. सो सोनालीनी खूप छान त्याच्यावर आमचे आउटफिट्स करून दिले आणि म्हणजे मी म्हटलं तसं मला ते होतं की तो लुक एवढा लोकांना. पण बाई पण भारी देवा हा सिनेमा म्हणजे फार बोटावर मोजण्यासारखी लोक असतील की ज्यांनी हा सिनेमा पाहिला नाही आहे, इतकं अप्रिशिएट झाला हा सिनेमा, साजरा केला लोकांनी या सिनेमाचं यश म्हणा किंवा ती कॉन्सेप्ट थिएटर्समध्ये.
पण आणि ते गाणं जयदेवी मंगळागौरी सुरू झालं आणि एक वेगळी वाईब होती. तुमच्यापर्यंत कसं आलंय ते गाणं? आपण लेखिकेपासून सुरुवात करूया. बापरे, लेखिका कवयित्री कवयित्री अदिती द्रविड. खरं म्हणजे नाही, हे दोन्ही फार मोठे शब्द आहेत. कवयित्री म्हणण्या इतकं नाही, पण मला लिहायला मजा येते त्यामुळे ह्या झोनमध्ये मी लिहिते असं म्हणायला हरकत नाही. आणि हे गाणं जेव्हा मोठ्या पडद्यावर मी पहिल्यांदा बघितलं, मी प्रीमियरला जेव्हा गेले होते आणि अर्थातच फुल जॅम पॅक्ड ऑडियन्स होता, आणि तोपर्यंत एकतर ते क्लायमॅक्सला येतं गाणं, तोपर्यंत ऑलरेडी एवढा बिल्टअप होता, एवढे इमोशन्स होते, लोक हसत होती, रडत होती आणि सगळे त्या संहितेसोबत पुढे जात होते. आणि जेव्हा ते गाणं चालू झालं तेव्हा सगळेजण ते गाणं म्हणत होते, किंवा ऑलरेडी लोकांनी ही गाणी जेव्हा रिलीज झाली होती यूट्यूबवर किंवा ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर तेव्हा ती खूप ऐकली होती. गाणं ट्रेंडिंगवर होतं जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे लोक आपलं गाणं म्हणतायत, आपले शब्द म्हणतायत, किंवा त्या गाण्यावरती टाळ्या शिट्ट्या आहेत, लोकांचे इमोशन्स आहेत, अक्षरशः उभं राहून लोक नाचतायत आणि त्याला वयाचीही मर्यादा नाही. म्हणजे अगदी आजी लोकांपासून लहान लहान मुलींपर्यंत सेलिब्रेट करतायत आपलं गाणं. आणि असं झालं की हे आपलं गाणं आहे, म्हणजे इट टुक मी अ लिटल व्हाईल टू सिंक दॅट इन, की आपल्या कलाकृतीवर एवढं काहीतरी सगळं छान घडतं, एवढी रसनिष्पत्ती होते. आणि वेन इट फायनली सिंक इन इतकी मजा येऊ लागली त्याची, म्हणजे असं वाटलं की क्या बात आहे यार, इतक्या छान कलाकृतीचा आपणही एक छोटा छान भाग आहोत आणि आपण काहीतरी तयार केलंय. सो मजा. येस, सॉरी. मला साई पियुष आमचे मित्र आहेत, अदितीमुळेच अर्थात माझे ते खूप चांगले मित्र झाले, कारण अदू ही माझी खूप जुनी मैत्रीण आहे, फॅमिली फ्रेंड आहे, मग मैत्रीण आहे, मग कलीग पण आहे, सगळंच आहे. सो साई पियुषशी ओळख झाली अदूमुळे, आणि अदू हा शब्द खूप येणार आहे आता इंटरव्ह्यू आधीच सांगून ठेवते, कारण अदिती वगैरे मला म्हणताच येत नाही, मला जमत नाही. आम्ही असंच जनरल हँगआउट करतो एरवीच. सो एकदा असंच काही वर्षांपूर्वी असेच जनरल चहा पित असताना एकत्र पियुष म्हटला की काय चाललं आहे नवीन सध्या काम वगैरे, म्हटलं हां चालू आहे, तुझं काय चाललं आहे? तर एक फिल्म करतो आहे, बघूयात, त्यातलं एक गाणं आहे, जर सगळं नीट छान वर्क झालं तर सांगतो तुला लवकर. ओके, ती गोष्ट तिथेच राहिली आणि त्याच्यानंतर बरंच काही पुढे काही घडलं नाही. म्हणजे मग त्याचा अचानक फोन आला की अगं मी तुला म्हणलं होतं ना, तर ते मंगळागौरीचं गाणं आहे आणि मला आणि साईला असं वाटतं की ते तू गावस. म्हणलं अरे वा, क्या बात आहे. म्हणजे मंगळागौर एकतर हा विषय खूप कमी हाताळला गेला आहे मराठी चित्रपट सृष्टीत किंवा संगीत सृष्टीत आपण म्हणू, किंवा हाताळला गेला आहे पण तो बऱ्याच कालावधीनंतर येतोय. सो त्याची एक वेगळी जबाबदारी होती आणि त्याच्यासाठी त्यांनी माझी निवड केली ह्याचा मला अजून आनंद होता. सो आणि नंतर जेव्हा मला हळूहळू या गोष्टी उलगडत गेल्या की केदार सरांची फिल्म आहे, ऑलरेडी त्यांच्या सगळ्याच फिल्म ह्या सुपर डुपर हिट असतात, उत्तम एक छान त्याच्यात एक संवेदना असते, एक छान काहीतरी कनेक्ट पर्सनल टचलेलं असतं. सो अशा फिल्मचा भाग होणं कुणाला नाही आवडणार. आणि जेव्हा ह्या सहा जणींची नावं ऐकली तेव्हा तर पोटात गोळा आला की अरे बापरे, यांच्यासाठी गायचं आहे आपल्याला. ओके, सो मी पहिल्यांदा रेकॉर्ड केला, अदूही त्याची साक्षीदार आहे, तेव्हा आम्हाला मजा आली, छान झालं. मग नंतर मी त्यांना फोन केला की ऐका ना, मला असं वाटतं की आय एम नॉट हॅपी विथ माय सिंगिंग, आपण परत एकदा रेकॉर्ड करूयात, कारण मला असं एनर्जी कमी वाटते माझी समाव, किंवा त्या सहा जणींची नावं ऐकल्यावर मला अजून असं झालं की अरे त्यांना नाचण्या इतपत तर आपल्या आवाजातनं डिलिव्हर झालं पाहिजे. सो म्हणून आम्ही परत एकदा मुंबईत रेकॉर्ड केलं. सो अशी त्या गाण्याची जर्नी प्रोसेस होत गेली आणि ते गाणं बनत गेलं. पण तुमचे लुक, ज्या रील तुम्ही आत्ता केल्या त्याच्यासाठी तुमचे लुक फार कमाल होते, छान तयार झाला होता त्या स्टाईलची साडी होती. म्हणजे मला ते ती फिल्म बघितल्यानंतर, ह्या सहा जणींचं नृत्य बघितल्यानंतर, आणि हे आणि ऑन द टॉप ऑफ इट हे आपलं गाणं आहे, हे ह्याचं एक वेगळं फिलिंग आहे. आणि ते पुढच्या वर्षी करून मजा नसती आली, ते आत्ताच करायचं होतं कुठेतरी. आणि लुकबद्दल जे आत्ता आपलं बोलणं चालू आहे, तर अर्थातच नाविन्यास हँडलूम्स जिने आम्हाला साड्या आणि ज्वेलरी दिली, तर तिने सगळंच खूप अप्रतिम दिलं होतं. फक्त एक मिनिट दिदी, श्रावण आहे, श्रावणाबद्दल आपण गप्पा मारतोच आहे, तर श्रावण स्पेशल थाळी आहे तुमच्यासाठी. वा, मी हाय कोळी रे, म्हणजे इथे येऊन वेज खाणारी मी पहिलीच ठरलेली असेन आज. पण श्रावण आहे, कारण मी म्हणजे आपण सगळेच, पण मी एरवीज व्हेजिटेरियन आहे हे मला अनेकदा सांगायचंय सगळ्यांना, कारण लोकांना सर्व आवडीच्या गोष्टी आहेत. म्हणजे
आपल्यात सगळ्यांच्या मोदक फुगलेली पुरी अप्रतिम जेवण आहे. आळूची वडी आहे, वा वा वा. आणि उकडीचा मोदक आहे. बापरे, श्रावणाच्या गप्पा मारतो त्याला जरा छान पदार्थांची जोड देऊया आपण. क्या बात आहे. तो आपण लुकवर बोलत होतो आणि अर्थातच नाविन्यास हँडलूम मी आम्हाला त्या सुंदर साड्या आणि ज्वेलरी दिली होती, त्यामुळे आम्ही अगदी तंतोतंत त्यांच्यासारख्या रेडी झालो होतो. पण त्याच्यासोबतच ज्या टीमने मेकअप आणि हेअर केले होते, वैष्णवी आणि तिची टीम, आणि ज्यांनी शूट केली ही रील मांगल्यम फिल्म्स आणि प्रदीप भोसले, तर त्यांनी पण अमेझिंग जॉब केलेला आहे. सावन येतं मम म्हण ओके. अदिती, पण एवढी छान श्रावण थाळी समोर असताना गाजर उचलावा असं तुला का वाटलं? फॉर व्हेरियस रिझन्स, पण मी तुला सांगते तरी फक्त व्हेज आहे आज. हेल्थ कॉन्शियस असावं माणसानी. आता पुढे मी जरी एवढा कॅलरीज वाढवणार असेल तरी मनाला एक मला बरं वाटलं की आय वॉज ट्रू टू माय डायट. मी गाजराने सुरुवात केली, शेवट हा मोदक खीर, पुन्हा एकदा सावनीच्या वाटीतली खीर वगैरे असं होणार आहे. सो ऑन एक गिल्ट ट्रिप मधनं बाहेर येण्यासाठी रेडी. पण श्रावण म्हटलं की व्हेजिटेरियन आणि फार छान छान काय काय सोमवारी मंगळवारी गुरुवारी बनत असतं. तुमच्या घरी कसं असतं, काय बनतं श्रावणामध्ये, काय स्पेशल असतं? नाही तसंही आम्ही मी तर कोकणातली आहे, त्यामुळे आमच्याकडे फारच तसंही एरवीत सात्विक आणि असं खूपच टिपिकल जेवण असतं, गुळाची आमटी वगैरे असं. सो असं काही श्रावणातलं वेगळं खास काही नाही, कारण मी म्हटलं तसं आमच्याकडे 365 दिवस खूप स्ट्रिक्टली सगळं व्हेज आणि असंच असतं. पण उकडीचे मोदक वगैरे सर्रास आपण एरवीच खातो. आजकाल सगळंच सगळे बारी खातो ग, म्हणजे इवन दिवाळीचे पदार्थ सुद्धा आपण वर्षभर खात असतो, त्यामुळे कशाला काही आता स्पेशालिटी अशी राहिली नाही आहे. पण मजा येते, एक वेगळा माहोल आहे पावसाचा आणि असा पाऊस पडत असताना छान वाटतं. काय मी ब्लँक झाली, काय काय कळत नाही. पुरी आणि बटाट्याची भाजीवरती फोकस्ड आहे. येस अदिती, काय श्रावण स्पेशल घरी? नाही असं नाही अगदी, पण आमच्याकडे द्रविडांची एक पूजा असते वरदलक्ष्मी नावाची, तर त्याला ॲक्च्युली खूप छान वेगवेगळे पदार्थ आई बनवते. म्हणजे त्याचा ॲक्च्युली मेन प्रसाद इडली असतो, कारण त्या देवीला इडलीच आवडते असं म्हणतात. पण अदर दॅन दॅट ती श्रावणात येते त्या मुहूर्तानुसार, आणि त्यामुळे त्या दिवशी भरपूर गोष्टी आमच्याकडे, म्हणजे आम्रखंड आवडतं आमच्याकडे सगळ्यांना, त्यामुळे पुरी आम्रखंड वगैरे हा एक झोन असतो. गेल्या वर्षी खंड पुरी नाही, हिनी मला माझे डोहाळे पुरवले होते तेव्हा मला माहित नव्हतं की सावनी प्रेग्नेंट आहे. आणि माझा पहिला फर्स्ट एव्हर इंटरव्ह्यू विथ हर, जसा 1-on-1, आणि मी प्रेग्नंट होते हे मला तिला कळू द्यायचं नव्हतं. आणि तेव्हा मी अशा फेज मध्ये होते मी की मी काहीच खात नव्हते अशा फेज मध्ये होते, आणि मला इतका अभिनय करायला लागला होता त्या इंटरव्ह्यूत की म्हणजे साधारण पण भारी होता तो स्पेशल, त्यामुळे खूप जास्ती मेमोरेबल आणि स्पेशल होता तो इंटरव्ह्यू, कारण हिनी माझे डोहाळे पुरवले, कारण त्या काळात मी फक्त गोड खायचे. पण आता या गाण्याच्या निमित्तानं आणि या रील्सच्या निमित्तानं ही एक नवी मैत्री प्रेक्षकांना उलगडली आणि तुम्ही छान मैत्रिणी आहात हे कळलं. पण सुरुवात कधी झाली आहे तुमच्या मैत्रीची, किती जुनी मैत्री आहे ही? खूप जुनी मैत्री आहे, म्हणजे ऍक्च्युली 2009, म्हणजे बरीच वर्ष ना. किती सांग, तुझं मॅथ चांगलं तिचं अप्रतिम आहे गणित ना. 9 ते 19, 20, 21, 22, 23, 14 वर्ष वनवास. 14 वर्षाचा वनवास तुझा. 14 बरोबर आहे. मी खातीये. काय बोलताय? मैत्री मैत्री खाते म्हणजे तू फक्त गाजर आणि त्याच्यानंतर ती कुरडई खाते? नाही नाही, बघ पुरी प्रॉपर जेवते. सांगण्याचा मुद्दा हा आहे की आमची खूप जुनी मैत्री आहे. आयुष्यातल्या प्रत्येक फेज मध्ये आम्ही दोघींना एकमेकींना जवळून बघितलेलं आहे, अनुभवलंय. सो वी हॅव कम अ लॉंग वे, एवढंच मी म्हणू शकते की आम्ही खूप कष्टाळू आहोत ही आमच्यातली कॉमन गोष्ट आहे जी आम्हाला एकमेकींना इन्स्पायर करते. आणि घास संपवते पुढचं बोल. माझ्याही गालात भरलं आहे, पण थांबा सांगू. कसं वाटलं पण बाय द वे तुम्हाला हे अप्रतिम आहे जेवण, व्हेज फूड. सावणी तर खुश झाली असेल, इंटरमिटंट करते ती,
डाएटवर आहे ती संतूर मॉम. डाएट वगैरे नाही आहे, दॅट हॅज बिकम माय लाईफस्टाईल. डाएट बेट काही नसतं, मी पाळू शकत नाही. हे बघ, मी हे सगळं खाते, तुमच्या आधी मी भसाभसा खाते, ह्याच्यावरनं तुम्हाला लक्षात आलंच असेल. प्रेक्षक फक्त हे खाशील आणि मग रात्री खाशील वगैरे असं आहे? नाही नाही, दिवसभर खाते मी. मी रात्री इंटरमिटंट करते. रात्री काही खात नाही? नाही नाही, रात्री पण खाते ना. अरे सावनी रात्रभर काही खात? हा ते कोणीच नाही खात, पण म्हणजे नाही का 3 वाजता उठून मॅगी वगैरे मी नाही, ते नाही करत मी. तर काय कुठे होतो आपण? मैत्री आणि ती म्हणते तू उत्तर पूर्ण कर, भरकट दे थाळीमुळे भरकटतोय आपण. नाही सो हे अगदी करेक्ट आहे सावनीचं की वी हॅव कम अ लॉंग वे आणि आम्ही खरंच दोघीही खूप कष्टाळू आहोत. हा आमच्या दोघींमधला एक कॉमन पॉइंट आहे, म्हणजे आम्ही कधीच आमच्यातली ती ऊर्जा विझू देत नाही. आय हॅव्हंट सीन बोथ ऑफ अस की आम्ही एकही दिवस सुट्टी घेतली आहे. आम्ही जेव्हापासून ह्या करिअरमध्ये काम सुरू केलं आहे, मला असं वाटतं आम्ही रोज उठून काहीतरी काम करतोच, म्हणजे आम्ही एकही दिवस शांत बसू शकत नाही. हेही आहे आणि आम्ही खूप विविध टप्प्यांवर, मी म्हटलं तसं, म्हणजे आम्ही स्टेज शोज केले आहेत, हिच्यामुळे मी ॲक्टिंग अटेम्प्ट केली पहिले. अरे हो, तिने तिचे वेब एपिसोड्स होते, युट्यूबचा एक छोटासा असं सिरीज सारखं केलं होतं, तर त्यात एक एक दोन दोन मिनिटाचे वगैरे असे छोटे छोटे एपिसोड केले होते. एक दोन दोन मिनिटं नव्हते, 15 मिनिटाचा एपिसोड होता सुयश टिळक आणि माझा. हरकत नाही, 15 मिनिटाचा एक एपिसोड होता. तर तिने खूप जास्त अभिनय केलाय, बेसिकली 2 मिनिटाचाच नाही केलेला. तर त्या एपिसोडमध्ये तिने पहिल्यांदा अभिनय असं कॅमेरा समोर केला होता आणि दॅट वॉज ऑल्सो की ते ब्रॉट अप बाय माझं काहीतरी. ती म्हणली की हा सर उद्या काय करते, म्हणलं हा IFTA बोल ना. येशील? म्हणलं हो येते. ऍक्टिंग करायची तुला? म्हणलं आ असं नसतं, खूप अभ्यास लागतो त्याला. नाही नाही, तू ये तर बघू वगैरे असं करून मग तिने ते आयत्या वेळी आम्ही शूट केलं होतं. आणि सुट्याच सुयश टिळक होता, जो आमचा माझा कॉलेजमधला मित्र आहे, सो तो एक हे काय आणूच लागलेत वेगळे. हियर कम्स सावनीचा आवडता भाग. समजा देणार का दादा? हो का? गुलाबजाम, खीर. सावनी मला मगाशी म्हणाली की ती भाताशिवाय ती जगू नाही शकत. भात पाहिजे पण एवढा पण नसतो, म्हणजे दोन दोन भात नको, एकच हवा आहे मला. आमचं एक फॅमिली कनेक्शन पण आहे, म्हणजे माझी मामी हिची आत्या आहे, सख्खी आत्या आहे माझी. सो तसं पण आहे सगळीकडनं, म्हणजे मीला टाळूच शकत नाही असं झालंय आयुष्यात. मी थोडक्यात तिला मला टाळायच नाही नाही असं वाटतंय का तुला? मी आता काही जज नाही करू शकत, बट तरी पण जज म्हणून बसवलंच नाही नाही अगं नाही टाळू देऊ शकत. म्हणजे मला असं म्हणायचं की इतकं ती माझ्या आयुष्याचा भाग बनली आहे. रडते आम्ही बहुतेक रडू बाय द एंड ऑफ द इंटरव्ह्यू. नको रडू. ऑल आईज ऑन यू. तू बोलतीयस काहीतरी की इतका ती माझ्या आयुष्याचा भाग झाली आता, एवढंच बोलत. पण अदिती हिच्याकडनं ऍक्टिंग करून घेणं आणि आता रील्स साठी डान्स करून घेणं होतं. रील्स हे बघ, ती डान्स खरंच छान करते. ऍक्टिंग विषयी आपण नको बोलूया, पण मी तुला एक सांगते, गुड पार्ट इज आजकाल हे स्वतःला समजणारे लोक पण खूप कमी आहेत. अर्थात मी त्यांच्याशी हिला कम्पेअर नाही करत आहे. मी गायली आहे आयुष्यात, मी कमी हिला गायिका पण म्हणून घेते. पण मी नाहीच आहे गायिका, मी अजिबातच नाहीये गायिका. पण तू म्युझिक व्हिडिओ केलायस की नाही? तशीच मी ऍक्टिंग केली आहे. असंच मला म्हणजे काय मुद्दा काय बोलायचंय की नाही बोले? कसं होतं डान्स करून घे? हा नाही, तर मी हिचं कौतुकच सांगत होते. सो तुम्ही इथपासून हे पुढे लावू शकता की सगळ्यांना आजकाल तो फरक कळत नाही की आपण कुठे काय केलं पाहिजे, कुठं थांबलं पाहिजे, कुठं चालू ठेवलं पाहिजे. मी परत एकदा सांगते आणि की मी काय कम्पेअर करत नाहीये कोणाशी, मी हिला फार जवळून ओळखते. पण सगळ्यांना जे फेमस व्हायचं आहे त्या नादात लोक जे वाटतील ते करतात, ते तसं न करता आपल्याला जे खरंच छान जमतं ते करण्याच्या प्रयत्नात राहणं इज नॉट रॉंग. अभ्यास पूर्ण करणं, बेसिकली जे काही करणं ते अभ्यास पूर्ण करणं हे मला खूप महत्वाचं वाटतं. तर डान्सर तिने तिच्या लहानपणी वाटतं ती थोडंफार काही शिकली सुद्धा होती क्लासिकल डान्स, आणि अर्थातच आता ती मूळ सुंदर गायिका असल्यामुळे तिच्यात लय आणि ताल ह्या गोष्टी आहेतच, आणि ती ग्रेसफुल आहे एक व्यक्ती म्हणून पण. आणि डान्ससाठी ह्या बेसिक 2-3 गोष्टी असणं फार गरजेचं आहे, त्या तिच्यात असल्यामुळे तिच्याकडून डान्स करून घेणं इतकाही मोठा टास्क नव्हता. एक छोटा पॅच आहे जो आम्ही शेवटी करतो, जी तिहाई आहे,
पण त्याची तिने प्रॅक्टिस पण इतकी मन लावून केली जिथे थोडंसं असं वाटलं की अरे यार हे व्यवस्थित झालं पाहिजे. तर शेवटपर्यंत तिने आम्हाला तो ओके टेक मिळेपर्यंत त्याची तिने छान तालीम केली आणि देन वी हॅड आवर ग्रेट. पण ते किती टेक्समध्ये झाली दिदी? पहिलीवाली जी झाली ना आत्ता आपण पोस्ट केलेली ती तर तिसरा टेक वॉज ओके. हा आणि ते पण टेक्निकली म्हणजे एक शॉट वरनं घ्यायचा होता साईडने म्हणून तीन टेक्स, बाकी काही इश्यू नाही. त्याची रिहर्सल किती महिने किती तास केली? आदल्या दिवशी चार तास, फक्त चार तास म्हणते. म्हणजे तरी तू घे रिहर्सल करावी लागते. हो जर चांगली आणि शास्त्र शुद्ध आणि अभ्यास पूर्ण रील करायची असेल तर एवढा वेळ द्यावा लागतो, नाही तर काय बघताच जात तुम्ही. पण आता इतक्या वर्षांची ही मैत्री आहे, जर तुम्ही म्हणाल की तुम्ही हँग आउट खूप जास्त करता बाहेर, सो फुडी कोण आहे दोघींपैकी? अदिती मी घरेलू फुडी आहे, म्हणजे मला घरगुती गोष्टी माझ्या नेहमीच्याच कम्फर्ट झोन मधल्या साऊथ इंडियन घरचं जेवण एवढंच, चाट मॅक्स. आणि ही फक्त व्हेजिटेरियन असल्यामुळे ऑप्शन्स पण लिमिटेड राहतात. मी सगळं खाते पण आमच्यात एक कॉमन गोष्ट आहे की मी चहा भाजून ते काय कधी आणि कितीही चहा पिऊ. आम्ही चहाला नाहीच म्हणू शकत, हे सगळे आम्ही कुंकवाला नाही म्हणू वगैरे, पण चहाला पण नाही. जोक आहे ना, एक जोक मारला हरकत नाही, मी ऐकलाच नाही. हे सगळं झाल्यावर आम्ही चहा पिऊ शकतो. म्हणजे साधारण मला इथे एक गोष्ट मला इथे साधारण लक्षात आली आहे की मी की तुझ्या जोकला ती मॅक्स इग्नोर करते, ती रिॲक्टच करत नाही. त्यालाच तर मैत्री म्हणतात, खरी मैत्री ही त्याच्या ती रिॲक्टच करत नाही, ती युज टू झाली आता. हा करेक्ट. आणि एखादा जोक दिवसात नसेल तर वा माणूस काय रिॲक्ट होईल, काही सतत ह्या झोन मध्ये असतात त्यामुळे ओके. रियाज सतत करत राहा माणसाने तर कुठेतरी फळ येतं त्याचं. रियाज करतो की नाही आपण, तसा माझा रियाज आहे. पण तुझं कसं आहे शार्वीशी बॉन्डिंग अदिती? त्याबद्दल एक मला कंप्लेंट आहे ह्या बाईकडे, आणि आशिष तू जर बघत असशील हा व्हिडिओ तर तुझ्याकडे सुद्धा. तिचा ॲक्च्युली सासर माझ्या पुण्यातल्या घराच्या 2 मिनिटाच्या अंतरावर आहे, त्यामुळे माझं क्रेविंग शार्वीसाठी, म्हणजे मला जेव्हा असं कळलं की हां वाव सावनी आता प्रेग्नंट आहे, मग सावनीला शार्वी झाली, मग असं तसं मी अशी एक्साइटेड होते की सतत मी भेटणार या व्यक्तीला. म्हणजे अर्थातच काही दिवस तर ती माहेरीच असणार आणि असं. पण नेमका विषय असा झाला की ह्यांचं सासरचं घर रिनोव्हेशनचं काम चालू आहे, त्यामुळे मला असं झालं की यार आता मी शार्वीला कसं भेटू, कारण ही काही वेळ पिंपरी चिंचवडला असते, काही वेळ अजून एका वेगळ्या ठिकाणी ते सध्या पुण्यात पण एका वेगळ्या ठिकाणी असते, बावधनला ती राहते अजून एका ठिकाणी. तर एनिवे मुद्द्यावर येते डिरेक्टली की शार्वीला मी आतापर्यंत अगदी कमी 2 किंवा 3 वेळा भेटू शकले अनफॉर्च्युनेटली, पण ते जेवढं भेटली आहे आम्ही अशा कनेक्ट झालोय मी आणि शार्वी. मला आठवत आहे सावनी म्हणली होती की ती एवढी फार कोणाकडे मी सोडून रमत नाही, पण तिला आदू माऊ एक आवडलेली आहे, ती माझ्या मांडीत होती पूर्ण वेळ आणि मी तिथे गालगुच्चे घेत होते आणि मी तिला लिटरली चुरवळत होते, कारण ती एवढी क्यूट आहे. आणि मंगळागौर तर एवढी गाजली, सावनी किती ऑर्डर्स आल्या त्यानंतर म्हणजे खूप ठिकाणी जनरल गल्ली बोळात वगैरे आपल्या आमच्या घरी आमची सून आमच्या सुनेचं पहिलीच मंगळागौर आहे, आना गालना वगैरे फार गोड वाटलं. मंगळागौर माझी मंगळागौर पूजा झाली होती, पण तेव्हा मी संगीत सम्राट करत होते, रियालिटी शो करत होते, त्यामुळे अजिबात वेळ नव्हता, डेट्स नव्हत्या, आणि त्यामुळे लग्न झाल्यावर पूजा केली पण मंगळागौरीचे खेळ खेळले नाहीत, पण लगेच 6 महिन्यात हे गाणं रेकॉर्ड केलं. सो ती सगळी हाऊस या गाण्याने भागवून घेतली होती आणि त्यामुळे ते आणि रीलमध्ये आता उरलेलं रीलमध्ये करून घेत. अदिती तू कधी कधी खेळलीस मंगळागौर? नाही पण मी स्वतःची नाही खेळले, बाकीच्यांच्या लोकांची. हो हे छान आहे, स्वतःची नाही. मी फक्त डान्सर होते ना तेव्हा मी काही असे शोज किंवा अशा गोष्टी इव्हेंट्स केल्यात जेव्हा मी ह्या गोष्टी केल्यात, पण मी असे खूप खेळले नाही आहे कधी, त्यामुळे माझ्यासाठी ही प्रोसेस नव्याने अक्क ते रिव्हिजिट करणं आणि ती एक ऊर्जा पुन्हा आयुष्यात आणणारी होती. आणि मी अनेक टी व्ही चॅनल्सच्या मंगळागौरींना परीक्षक म्हणून अनेक वर्ष गेले, त्यामुळे तो एक माझा होमवर्क रेडी होता की अच्छा हे असतं, नाही नाही मग हे जरा चुकीचं केलंय तुम्ही, मग ही काय ते होडी अशी पाहिजे, ही बस फुगडी आहे, मग एका हाताची फुगडी आहे, मग असं ते होमवर्क माझं. हे सगळं तू तिला करायला लावायचंच ना रील मध्ये. हा प्रयत्न होता आमचा,
तिने ऍक्च्युअली केलं पण आहे. आम्ही ते एक बस फुगडीचा एक प्रकार केलाय पण अर्थातच त्याच्यात थोड्या लिमिटेशन होत्या, त्यामुळे ती जमीन हार्ड होती. नाही खरंच आमचे तळपाय पूर्ण सोलवटले होते, कारण ती अशी नॉर्मल फरशी नव्हती, ते एका घराचं अंगण असल्यामुळे चढ उतार होते, सो त्याच्यावर आम्हाला फिरता येत नव्हतं फार असं एक होतं. पण आता हे गाणं तर झालं, तुमची रील्सही करून झाली 50 दिवसानंतर रिलीजच्या, आणि तुम्ही तुमच्यासाठी श्रावणात हवी होती म्हणून ऍप टाईम येतो. पण आता इथून पुढे जेव्हा काम करायची संधी येईल तेव्हा कशा प्रकारचं काम तुमच्या दोघींना एकत्र करायला आवडेल? ॲज फार ॲज आम्ही एकत्र काम करतोय मग ते कुठल्याही फॉर्ममध्ये असो, आणि इनफॅक्ट आम्ही केलं पण आहे. एक गाणं मी अदूसाठी गायली आहे जे फार गोड गाणं आहे, जे लवकरच अदू शूट करेल अशी मी एक आशा करते. कधी करणार? आणि पण आशा करते, आशा करते, सगळंच करते म्हणजे मी. पण खूप खूप गोड गाणं आहे अगं, खूप गोड गाणं आहे. आणि ती आम्हाला प्रोड्युसर हवा आहे, त्यामुळे तुम्ही जर कोणी बघत असाल, तुमच्यातलं कोणी प्रोड्युसर असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा, आम्ही लगेच शूट करतो ते. ठीक आहे. सो ते ऑलरेडी एक पाईपलाईन मध्ये पुढचं आहे गाणं जे मी गायली आहे. आणि अदूसाठी पहिल्यांदाच मी गायली आहे का? हो नाही अगं, ये पुन्हा काय कोणी गायलंय म्हणजे ये पुन्हा पण गायले, दुसऱ्यांदा गायले मी, पण ते सोलो गाणं आहे, सो एकट्या तिच्यासाठी गायले असं आहे. सो ते पण आहे आणि बाकी बघू जसं काही असलं तरी. हा क्या बात. पण ज्या गाण्याबद्दल आपण बोलतोय मगासपासून, मंगळा गौर अर्थात, पण तू खाऊन घे आपण हवं तसं. असं काही नाही, पहिले गाणं फिर खाना. खाना यस. जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी, ओ वाळीन सोनिया ताटी रत्नांचे दिवे माणिकांच्या वाटी, हिरे मोती ज्योती, जय देवी मंगळा गौरी. चल ग बाई खेळूया मंगळा गौर, खेळूया मंगळा गौर, खेळूया गौराईचा खेळ बाई आनंदात, नाचू गाऊ आनंदात, खेळूया मंगळा गौर, खेळूया ग मंगळा गौर, खेळूया. क्या बात. पण अदिती हे सगळं ह्याची बांधणी करणं आहे का? कारण ही खूप वेगवेगळी गाणी आहेत आणि ते एका छोट्या फॉर्ममध्ये त्याची बांधणी करणं हे ऑब्व्हियसली सोपं नाही आहे, कारण ते तितकं छान ऐकायला पण चांगलं वाटलं पाहिजे, बघायलाही छान वाटलं पाहिजे, कारण व्हरायटी आहे ना मंगळा गौर म्हटल्यावर. तुला किती वेळ लागला होता हे एक बांधायला गाणं साधारण? ॲक्च्युली करेक्ट प्रश्न आहे हा, कारण मंगळा गौरच्या ज्या ओव्या आहेत जे आपण खेळ खेळत आलो आहे ते सगळं फार ट्रेडिशनल आहे, ते कित्येक वर्षांपासून आपण ऐकत आलो आहे, गात आलो आहे, आणि त्याचं एका फिल्मसाठी गाणं लिहायचं आणि कुठेही त्या शास्त्रशुद्ध गोष्टीला धक्का न लावता. आणि परत असं नाही झालं पाहिजे की मग काय म्हणजे हे आहेच ना मंगळा गौरचे खेळ तर आहेतच, तर कुठेतरी काहीतरी एक छोटासा आपला फ्लेवर पण त्याच्यामध्ये ॲड झाला पाहिजे आणि तो तितकाच ऑथेंटिक वाटलाही पाहिजे ऐकायला, करायला आणि सगळं जेल झाला पाहिजे. त्यामुळे पण अर्थातच हे मी एकटीने नाही, म्हणजे मी आणि साई पियुष आम्ही तिघही जण ह्याच्यावर बसलो, आम्ही त्याच्यावर चर्चा केली, त्यांनी सुद्धा मला काही सजेशन्स दिली, कारण त्यांच्या डोक्यात त्यांना क्लॅरिटी होती की त्यांना हे गाणं कसं हवं आहे आणि त्याचं पुढे काय होणार आहे, त्यामुळे अर्थातच ह्याचं श्रेय त्या दोघांनाही जातं. आणि मी सुद्धा माझ्या डोक्यात हा एक कुठेतरी म्हणजे ती जबाबदारी होती की आपण हे व्यवस्थित केलं पाहिजे आणि मला ते करताना मजाही खूप आली, त्यामुळे हे सगळं एकत्र जेव्हा आलं, आम्ही जेव्हा त्याची सिटिंग्स केली, आम्ही बसून त्याच्यावरती काम केलं आणि मग जेव्हा मी तो फायनल ड्राफ्ट लिहिला आणि तो पुढे अप्रुव्हलला गेला तेव्हा अर्थातच ते सगळ्यांना खूपच आवडलं, त्याची चाल पण फार सुंदर झाली होती अर्थातच गायलंय म्हणजे टॉप क्लासच. आणि त्या 6 जणी त्याच्यावरती जे काही करतात म्हणजे ते बघताना असं वाटतं की क्या बात आहे यार, म्हणजे ह्याचा उगम आपल्या शब्दांपासून झाला ही फार मोठी आणि फार छान आनंद देणारी गोष्ट आहे, त्यामुळे छान वाटतं. पण हिने रीलमध्ये तुला नाचवून घेतलं, आता आपण उलटं करूया, आपण आता अदितीला सांगूया की 2 ओळी सावनीसाठी गा. ये बात काय गाईल ती? ये पुन्हा गा, ये पुन्हा. बापरे, ठीक आहे, प्रयत्न करूया. ये पुन्हा हे असंच एक भारी रोमॅन्टिक गाणं आहे ज्याच्यात रोमॅन्स करताना तुम्ही अदितीला पाहिलेलं आहे आणि ते मी गायलंय गाणं आणि साई पियुषचं अगेन म्युझिक आहे. ते तूच लिहिलंस ना? हो बघ, तू जॉईन करशील नाही काही काळ, तुला मान दिलाय तो गायचा, केवळ तू
वन अँड ओनली. तू बोलना पाहिले जे स्वप्न अर्धे सांगना राहिला दूर तो किनारा ये पुन्हा गंध जुना पसना स्पर्श जुना विरला अर्थ जुना सरला ये पुन्हा गंध जुना पुसला स्पर्श जुना विरलार्थ जुना सरला पुन्हा. क्या बात यार, चांगलं गाते. हो नक्कीच, है ना, छान गायलंस. थँक यू. मला फार भारी वाटलं तुला. ही एक जबाबदारी हो ना, म्हणजे एका गायिकेच्या समोर गायचं म्हणजे बट या ओके मैत्रीण जरी असली तरी नक्कीच 100%. पण मला फार भारी वाटलं तुमच्या दोघींशी गप्पा मारून आज, कारण तुमचं जेव्हा मी रील बघितलं आणि ते लुक बघितलं म्हटलं यार हे किती छान केलं यांनी, तेव्हा मला असं कुठेतरी वाटलं की यांनी उशिरा केलं. आज मला तसं उत्तर मिळालं की वेळेत केलं, तुम्ही श्रावणाचा मुहूर्त साधलाय. आणि थँक्यू सो मच आमच्यासोबत ही श्रावण स्पेशल थाळी आणि हे मील एन्जॉय केलं, तुमचं एक्सपिरियन्स शेअर केलं, ही मैत्री नव्याने मला इथे कळली. पण इंटरव्ह्यूचा शेवट आपण जरा गोडाने करूया, तर तुमच्या ताटामध्ये मोदक तर दिसतच आहे. मी आता जस्ट गुलाबजाम, श्रावण आहे आणि आता बाप्पाही येतील, क्या बात. तर आपण येस थँक्यू सो मच वन्स अगेन आणि आपण इंटरव्ह्यूचा शेवट या. पण मला एक छोटंसं बोलायचं आहे की तू आम्हाला थँक्यू म्हणतेसच, पण तुला सुद्धा थँक्यू, कारण एकतर हा सेगमेंट रादर दर्शना करते ते सेगमेंट्स, राजश्री मराठी जे काही करतं ते सगळेच सेगमेंट्स हे आपल्या सगळ्यांनाच आवडतात. ऑडियन्सनी सुद्धा ते अक्षरशः मनापासून त्याला प्रतिसाद ते नेहमी देत असतात. आणि माझा दर्शनासोबत ह्याच्या आधी पण भरपूर वेळा इंटरव्ह्यूज झालेले आहेत आणि नेहमीच खूप मजा येते, त्यामुळे तू इथे आम्हाला इन्व्हाइट केलंस. आणि पुन्हा एकदा ही पण राहिल्या होत्या ह्या गाण्या, आय नो, ही पण सगळी बाजू तू उलगडून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी दिलीस, त्यासाठी तुझे आणि राजश्री मराठीचे पण खूप खूप आभार. आणि मोदकाचा पहिला घास हा तू घ्यावास असं स्ट्रॅटेजी काय ती ना तिची कळती आहे ना की स्वतः जाड व्हायचं नाहीये, लोकांना जाड करायचं. मी खाणार आहे. सो आता हाच मान आपण अदितीला सुद्धा देऊया. मी हा पण खाणार आहे, तोही खाणार आहे. अर्धा अर्धा खा, मोठा आकर. लिपस्टिकचा झोन छान आहे तुझा, पिंक मोदक सकट आहे, पिंक पॉपी आहे तुला त्या मोदकात. माय गॉड, यू लुक वा. सावनीचा तर उद्यापर्यंतचं इंटरमिटेंट इकडेच झालंय असं घोषित करूया आपण. अप्रतिम आहे हा मोदक, फार सुंदर आहे. वा, बाप्पाची चाहूल लागलेली. येस, थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. मस्त गाणे घेऊन, मस्त काम घेऊन आमच्या भेटीला या आणि खूप प्रेम. थँक्यू तुला जास्ती प्रेम. थँक्यू.